करमुक्त स्थानिक डेअरी आणि कृषी उत्पादने यावर लादलेल्या जीएसटी महागाईत अवाजवी दरवाढ रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना या संदर्भाचे निवेदन देण्यात आले. यावेळी कार्यालयाबाहेर निदर्शनेही करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अरविंद जाधव, उपाध्यक्ष चंद्रमणी वाघ, उपाध्यक्ष आकाश बागुल, उपाध्यक्ष सतीश उघडे, संघटक शंकर खरात, महेंद्र बोरसे, नितीन भजते, सुभाष पाटील, प्रदीप सणनसे आदी उपस्थित होते. धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमाने आज जिल्हाधिकारी यांना केंद्र सरकारने ज्या काही जीएसटीच्या दाचकाठी लावलेल्या आहेत, नवीन वाढीव ज्या पॅकिंग वस्तू नव्हत्या त्यांना सुद्धा आता केंद्र सरकारने जीएसटी लागू करण्यात आलेला आहे, तर या जाचक अटी त्वरित रद्द कराव्यात व पूर्ववत जीएसटीचा घ्यावा अशा मागणीसाठी आज धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे. या निवेदनाची दखल केंद्र सरकारने न घेतल्यास वंचित बहुजन आघाडी ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन धुळे जिल्ह्यामध्ये उभा करेल असा इशारा या ठिकाणी आज देण्यात आलेला आहे.